जो नांदुर्खी ग्राम पंचायत के सदस्य दत्ता भाव शिकारी का जन्मदिन भिवंडी तालुका के जो नांदुर्खी गांव उनके निवास स्थान पर उनके चहितों द्वारा दर्जनों केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ जन्मदिन मनाया। इस अवसर पर समाज कल्याण के माजी सभापति व विद्यमान सदस्य जिला परिषद थाने प्रकाश जी तेलीवरे, विभाग प्रमुख मदन पाटिल, कार्तिक मोटर्स के प्रोप्राइटर व माजी शाखा प्रमुख टेम्भोली नरेंद्र गोराटकर, युवा सेना के नितिन पाटिल, पंचायत समिति सदस्य भिवंडी अंकुश पाटिल, टेम्भोली शाखा प्रमुख विक्की भोईर, जो नांदुर्खी शाखा प्रमुख संजय वारघड़े, विलास वारघड़े, विभाग प्रमुख मदन पाटिल, चिम्बीपाड़ा शाखा प्रमुख रमेश जाधव उर्फ माइकल, उद्योगपति शेखर भोईर, पत्रकार राजेंद्र पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर नातेवाईक मित्र मंडली ने उपस्थित होकर जो नांदुर्खी ग्राम पंचायत के सदस्य दत्ता भाव शिकारी को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। अप्तेष्ट नातेवाईक सगे सोयरे हितचिंतक मित्रपरिवाराचं मी राजेंद्र पाटील आपलं मनापासून स्वागत करतोय। आज आपण या ठिकाणी जे जमलेलो आहोत ते अर्थ नांदुर्की त्याचप्रमाणे टेंभिवली गावातील समस्त नागरिकांच्या वतीने दत्ताभाऊ शिकारी जे ग्रुप ग्रामपंचायतीचे किंग म्हणून संबोधले जातात त्यांनी ग्रामपंचायतमध्ये एंट्री केल्यानंतर हा काहीतरी प्रकार नवीन प्रकार करणार आणि तो प्रकार समाज हिताचा असतो त्यामध्ये त्यांचा कोणताही वैयक्तिक फायदा नसतो कारण दत्ता शिकारी यांचे जवळजवळ 10 वर्षापासून आमचे संबंध असतील परंतु ग्रामपंचायतीचे सदस्य झाल्यानंतर म्हटले ज्या नागरिकांनाही त्यांचा एवढा आव्हान असेल की या दत्ता शिकारीला आपण निवडून दिल्यानंतर आपल्या वार्डामध्ये हा एवढ्या चांगल्या प्रकारे काम करेल। आज ग्रामपंचायतीने दत्ताभाऊ शिकारी यांच्या वार्डामध्ये किती कामं केली ते मला माहीत नाहीत परंतु हा जिल्हा परिषद असेल आमदार निधी असेल किंवा मंत्रालयातून आज दत्ताभाऊ शिकारी यांनी वार्ड क्रमांक 4 जी कामं केलेली आहेत मला तरी वाटतं पूर्ण वार्ड क्रमांक 1 असेल किंवा वार्ड क्रमांक 2 असेल त्या एवढी कामं झालेली आहेत तेवढी दत्ताभाऊ शिकारी यांनी अथक प्रयत्न करून आपले जिल्हा परिषद पंचायत समितीचे अंकुशदादा पाटील असतील किंवा प्रकाशदादा तेलिवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड क्रमांक 4 जवळजवळ पेवर ब्लॉकचे रस्ते असतील किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील हे रस्ते मंजूर करून कधीकधी स्वतःचे पदरचे पैसे खर्च करून किंवा मंजुरीसाठी स्वतःचे पैसे लावून या दत्ताभाऊ शिकारी यांनी वार्ड क्रमांक 4 एक कायापालट केलेला आहे। आजपर्यंत या जुनांदुर्की गावामध्ये मी असा ग्रामपंचायत सदस्य आजपर्यंत तरी मी बघितलेला नाही एवढं असं कार्य दत्ताभाऊ शिकारी यांनी केलेलं आहे। आणि दत्ताभाऊ शिकारी यांच्या कार्याचा हेवा फक्त वार्ड क्रमांक 4 नागरिकांनाच वाटत नाही तर टेंभोलीतील प्रत्येक नागरिकाला त्याचप्रमाणे जुनांदुर्की गावातील जे वार्ड क्रमांक 1 असेल प्रत्येक नागरिकाला दत्ताभाऊ शिकारी यांचा खूप अभिमान वाटतो कारण कार्यकर्ता कसा असावा समाजसेवक कसा असावा आणि मार्गदर्शक कसा असावा तर तो दत्ताभाऊ शिकारी यांच्यासारखा असावा एवढे बोलून मी 2 संपवतो आणि दत्ताभाऊ शिकारी यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो तुम जीव आजारे साल। सर्वप्रथम मी आपले दत्ताभाऊ यांना आमच्या सर्व JK स्पोर्ट आणि आमच्या करतपाड्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तर दत्ताभाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि एक आम्हाला सांगायला मी नेहमी बोलतो की आम्हाला सांगायला खूप अभिमान वाटतो की आमच्या या वार्डाचा सदस्य आम्ही एकदम म्हणजे एकदम चांगल्या व्यक्तीला निवडून दिला की जो मी बोलतो तो 24 आपल्या समाजसेवेमध्ये असतो कधी पण त्याला रात्री बेरात्री कधी पण फोन करा तो त्याचा फोन चालूच असतो आणि लगेच आपल्याला जे पण काय अडचण असली तो सॉल्व करून घेतो तर असं आहे। आणि आमच्या मुलांसाठी तर आता क्रिकेटसाठी वगैरे तो पुढाकार घेतो नेहमी पोरांनी चांगल्याशा म्हणजे खेळामध्ये क्रीडामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा एक पुढाकार असतो आणि खरोखर पुन्हा एकदा आता दुसऱ्यांमधून बोलायचं आहे तर पुन्हा एकदा आमच्या सर्व टीमकडून आणि आमच्या संजय भाऊ यांच्याकडून आणि राजेश भाऊ सर्वांकडून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि असंच कार्य तुमच्याकडून घडत राहो आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद। प्रत्येकाला वेळ देत आहेत बघा ते स्वतःची भिवंडी महानगरपालिकेमध्ये नोकरी करत असूनसुद्धा घरामध्ये सुद्धा वेळ देत असताना बाहेर जी काही समाजसेवा करायची आहे आणि आज जर विचार केला तर आम्ही गेल्या 2 वर्षापासून बघतोय
की दत्ता शिकारी हे अतिशय चांगल्या पद्धतीने सोशल वर्क, समाजसेवा कशी करायची याच्यामध्ये पूर्णपणे गुंतलेले आहेत आणि हा वारसा आपण सतत पुढे चालू ठेवावा असं मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो. या दत्ता बाबा शिकारी हे ग्रामपंचायत जुळून देखील मध्ये 2 वर्षापासून सदस्यपदी निवडून आले होते आणि 2 वर्ष झाली ते कंटिन्यू त्यांच्या कामामध्ये गुंतलेले असतात. जेव्हा पण आपण फोन करतो दत्ताभाऊ कुठे आहे, त्यांचा कुठल्या ना कुठलं काम असतो, जो माणूस कामामध्ये गुंतलेला असतो मला वाटतं तो माणूस कुठे फालतू ठिकाणी जात नसेल. आजचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस आहे तो म्हणजे आमच्या शिकारी परिवाराचा. याचं कारणच सांगतो कारण आमचे दत्ता शिकारी म्हणजे मी त्यांचा काका, तो माझा पुतण्या, त्याच्यामुळं खूप गरिबीतून म्हणतात ना गरिबीतून जो पुढे येतो ना तो इतिहास रचतो आणि खरंच त्यावी गरिबीतून पुढे आले आणि त्यावी इतिहास रचलेला. निस्वार्थपणे कुठलंही अपेक्षा नाही आहे की यांच्याकडून काय मिळेल किंवा काय है ना काय मिळणार नाही, त्याची न अपेक्षा निस्वार्थपणे प्रेम आणि निस्वार्थपणे कामं दत्ता शिकारीने केलेले आहेत. निधी कुठून आणतात, काय आणतात, काय नाही, पण मी नेहमी त्यांना प्रोत्साहन देत असतो, नेहमी त्यांना है ना अंकुशजी साहेब आहेतच इथे, त्यांनाही नेहमी मी सांगत असतो की तुम्ही जे काम करता आय एम प्राऊड ऑफ यू. इथे बरेच नवनिर्चित सरपंच आहेत, तेलिवडे साहेब आहेत, हे सगळे आहेत. कदाचित इथे वेगळ्या पार्टीचाही कोणी असेल, आपल्याला इथे कुठल्या प्रकारचं पार्टीचं आणायचं नाही आहे, पण मी एक नक्कीच एक मेसेज हा देईन. बरेच ग्रामपंचायतला काय होतं, अनेक पार्ट्या आहेत, असं पार्ट्या म्हणलं ॲक्च्युली गावामध्ये पार्टी नाही म्हणलं जात, गावाचा विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे, तेव्हाच गाव तेव्हा गाव पुढे जाईल. उदाहरणासाठी एखाद्या व्यक्तीने एखादा सदस्य आहे कदाचित एक्स पार्टीचा असेल आणि त्यांनी 50 लाख रुपये पास करून आणले तर वाय पार्टीने त्याची पाठ थोपटली पाहिजे की यू आर चॅम्पियन, तुम्ही खूप चांगलं काम केलं. आणि वाय पार्टीने जर समजा त्यांनी 50 लाख रुपये आणले तर चला आपण मिळून काम करूया ते त्यांना सांगता आलं पाहिजे. परंतु काय होतं, गावचा विकास कुठे खुंटतो, गावचा विकास जेव्हा एखाद्या व्यक्तीने काय पास करून आणलं ना का त्या कामाला अडथळा आणतात, तिथे गावचा विकास होणार नाही आहे. म्हणून गावचा विकास करायचा जर असेल तर एकजुटीने आपण काम केलं पाहिजे आणि म्हणूनच आज दत्ता शिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा, त्यांना उदंड आयुष्य लाभो. खूप मोठ्या संख्येने इथं सगळेजण उपस्थित आहेत ना, सगळे शेखर साहेब, रोहिदास साहेब, आमचे है ना समालोचक, खरंच मी कुठेही गेलो का त्यांचं नाव घेतो, कुठे कुठली अपेक्षा नाही आहे, कोण पॉकेट देईल कोण नाही देणार काय नाही आहे, हा नाही खरंच सांगतो, पण ते 2 शब्द बोलणार तर त्यांचाही सगळ्यांचा हार्दिक आणि धन्यवाद. ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे जवळक मित्र आज एकही दिवस असा नाही का त्यांनी मला फोन केला नाही आणि मी त्याला फोन केला नाही असा, प्रत्येक दिवशी त्याचा फोन असतो. असे आमचे ग्रामपंचायतचे सदस्य दत्ताजी शिकारी यांना माझ्याकडून वाजवीचे लाख लाख शुभेच्छा. ग्रामपंचायत सदस्य कसा असावा हा दत्ता शिकाऱ्यांकडून शिकावं, कारण ग्रामपंचायतमध्ये सत्तेच्या बाहेर असल्यानंतर आपल्याला काहीच करता येत नाही. परंतु त्याने जे काय आमच्या अंकुशजीच्या मागे लागून जे काम केलं ते सत्तेत असणाऱ्या लोकांनीसुद्धा केलं नसतील. या 1 या 2 वर्षामध्ये त्यांनी स्वतः माझ्याकडनं 30 ते 40 लाखाचे निधी हे DJ झाले, पंडित साहित्य सतरंजी भजनी मंडळ साहित्य त्यांनी मागे लागून लागून त्यांनी माझ्याकडनं काम करून घेतलं. कारण जर असाच ग्रामपंचायत सदस्य जर असले तर आज आपल्याला विकासाचा वारा सुटणार आहे. असं जर सर्व ग्रामपंचायत सदस्य निवडून आले ना, सर्वांनी जर काम केले तर ग्रामपंचायतमध्ये असं वाटत नाही का काय काम शिल्लक राहणार आहे. परंतु आज त्यांच्या या जीवनामध्ये असा जो सण आले, मी पहिल्यांदा गेल्याला आलो होतो पण एवढं केक नाही बघितलं मी, पहिल्यांदा कारण वाढ झाली वर्षाला पण एवढं केक जास्ती झाले, कारण तो त्यांचा स्वभाव हा या आपल्या लोकांना मित्रांना सर्वांना दिसून आला का त्यांच्या मागे आता विरोधकसुद्धा मागे लागले का दत्ता शिकारी आम्हाला जवळ घ्या, दत्ता शिकारी जवळ घ्या, कारण त्यांचा तो स्वभाव त्यांचा आहे. श्री दत्ताबाबू शिकारी यांचा वाढदिवस आहे आणि मी सकाळपासून त्यांचा स्टेटस ठेवायला वेळ नसेल मिळाला, पण फोन करायला पण वेळ नसेल मिळाला, पण मी ठरवलेलं का दत्ताबाबूंच्या बड्डेला जावंच लागेल, कारण की असा धडाडीचा कार्यकर्ता आणि काम करणारा कार्यकर्ता जर प्रत्येक गावाला जर लाभला तर नक्कीच आपल्या गावचा विकास खूप जोरात होईल. आज दत्ताबाबू ग्रामपंचायतमध्ये सदस्य आहेत,
ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांच्यामार्फत बहुतेक कामं झाली. त्यांचा त्यांना जो हातभार लाभलेला आहे आपले सभापती माननीय तेलिवरे साहेब बांकुश भाऊ यांच्या माध्यमातून त्यांना खूप कामं करण्याची संधी मिळाली. अशीच संधी यापुढेही त्यांना मिळावी. कारण की आज एका फक्त एक दोन कार्यकर्त्यांच्या चुकीमुळे आमची सत्ता गेली आणि दत्ताभाऊ आज गावचे सरपंच असते आणि सरपंच आता काय काम करू शकलेच ते हे आता ते जे करत आहेत या कामातूनच आपल्याला समजते. कारण की जे ग्रामपंचायतने निधी नाही आणलेला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आज दत्ताभाऊ यांनी निधी आणलेला आहे आणि भविष्यात ते यापुढे पुढे वाटचाल करो आणि गावचा नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळो. कारण की त्यांच्यासारखाच नेता या गावाला लाभला पाहिजे. त्यांना आमची साथ आहेच आणि त्यांना गावाने सुद्धा यापुढे साथ द्यावी ही त्यांना शुभेच्छा देतो. प्रकाश तेलिवडे साहेब अमित पाटील साहेब तसेच सर्व पाहुणे शिवसैनिक व मित्रमंडळ सर्वांचं स्वागत. मी एकच सांगेन की जेव्हा चिंबीपाड्याचं इलेक्शन होतं दत्ताभाऊ यांचा माझा परिचय नव्हता तरी सुद्धा त्यांनी फॉर्म भरण्यापासून ते इलेक्शन होईपर्यंत खूप सहकार्य केलं आणि मला नेहमीच त्यांची साथ राहिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. बस एवढं बोलून दोन शब्द माझे मित्र आणि आमचे वरिष्ठ जसे आहेत दत्ताभाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आमच्या या वार्ड क्रमांक 4D आज रस्त्याचे इश्यू होते ते रस्त्याचे इश्यू होते त्यांनी सॉल्व्ह केले आणि आम्हाला एक असं सरपंच हवं आहे का दत्ताभाऊसारखा सरपंच हवा आमच्या गावामध्ये. अरेंडान्स फाउंडेशनतर्फे वाढदिवसाच्या भव्य शुभेच्छा आणि दत्ताभाऊंचं कार्य बघतं तर आमच्या ग्रुपसाठी खूप योगदान आणि वेळ सुद्धा देतात आणि मित्र आहे आमच्या ग्रुपचा एक मित्रच आहेत ते आणि अजून त्यांच्याबद्दल काय बोलतात सगळ्याजणांनी सांगितलं त्यांचे कार्य आणि त्यांचे धरणचे कार्यकर्ता आहेत ते तसेच त्यांना गोष्ट वाचण्यासाठी शुभेच्छा. Happy birthday to you. I don't know.
आज इथे प्रथमतः सर्व नातेवाईक, माझ्या गावातली गावकरी मंडळी, तसेच माझा मित्रवर्ग आणि माझे तमाम म्हणजे जिल्हा परिषद या गणातील सर्व शिवसैनिक सर्व उपस्थित होते आणि माझे नातेवंतक सर्व जमा होते आणि मना भरभरून व्हॉट्सअपद्वारे किंवा मोबाईल फोन करून मेसेज टेक मेसेजद्वारे मला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि अशा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम कसा एखाद्या कार्यक्रमाला जर कार्यक्रमाचं आयोजन करायचं असेल तर तिथे आपली जे आपले नातेवाईक किंवा वरिष्ठ मंडळी आहे ती उपस्थिती नसली तर त्या कार्यक्रमाला शोभा नसते. पण आज मला इतका आनंद झाला की माझे मित्रवर्ग आणि माझा मित्रपरिवार आणि माझे शिवसैनिक, माझे नात्यातले मामा असतील, माझ्या आदिवासी समाज बंधव असेल किंवा माझ्या गावातील सर्व लोकांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या. वार्ड क्रमांक 4 मधून तसे भरपूरच कामं झालेली आहेत. अजून हे रस्ते 1 ते 3 2 3 4 रस्ते आहेत, परंतु मी एक असा मनाची इच्छा व्यक्त करतो की माझ्या वार्डापुरताच नाही तर माझ्या 5 ग्रामपंचायतील 5 वार्डांचा मी काम करण्यास तत्पर आहे आणि तयार आहे आणि मी हे करून दाखवणार. हे मी मनाला माझ्या ठसलेलं आहे की प्रत्येक वार्डामध्ये एक एक काम किंवा काय असते ना, आणि कोणालाही कोणाचाही जन्म दाखला असेल, कोणाचं रेशन कार्ड असेल, कोणाचं उत्पन्न दाखला असेल, कोणाचं जातीय दाखला असेल, त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार. आणि मी जवळजवळ जन्म दाखले आहेत हे मुलांचे, हे जवळजवळ तर मी 700 ते 800 या पारोलपर्यंत भरून दिलेले आहेत. गेल्या 2 वर्षामध्ये आपण कोणकोणत्या माध्यमांमध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायतचा निधी असेल, असे कोणकोणते निधी आपण वापरलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे? प्रथमतः मी अंकुश पाटील दादा पंचायत समिती सदस्य यांच्या पाणी पुरवठा विभागातून जवळजवळ मी लाईन माझी ज्या नळाची लाईन आहे ही रिपेरिंग केली. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक जवळजवळ 15 वित्त आयोगामधून 3 बोरवेल या वार्ड क्रमांक 4 मध्ये मारल्या. परत नंतर जिल्हा परिषदेच्या निधीतून 2 बोरवेल आणि 1 पंचायत समितीमधून 1 म्हणजे अशा 7 बोरवेल 2 वर्षाच्या आतमध्ये मारलेल्या आहेत. त्यानंतर 15 वित्त या जिल्हा परिषदेच्या निधीतून 15 वित्त आयोगातून जवळजवळ 10 लाखाचे 3 रोड झालेले आहेत. एक ठाकरेपाडा, एक रामचंद्र काका यांच्या मुख्य रस्त्यापासून तर रामचंद्र काकांच्या घरापर्यंत आणि तिसरा रस्ता हे मुख्य रस्त्यापासून तर ठाकरेपाडा म्हणजे अर्धेभागी. त्याच्यानंतर पुन्हा पंचायत समितीची एक निधी ठक्करबाप्पा योजनेअंतर्गत कोदीपाडा हे 7.5 लाखाचा रस्ता तयार केलेला आहे आणि तो उत्तमरित्या झालेला आहे. आणि चौथा हे मुख्य रस्त्यापासून तर देवरागाव यांच्या नारायण पाटील यांच्या घरापर्यंत आमदार निधीतून काम पूर्ण केलेलं आहे. आणि मी जवळजवळ सांगतो की आत्तापर्यंत अजून इतर 30 ते 40 लाखाची निधी आता काम टेंडर होणार आहे आणि ते मी ते कामाला शुभारंभ करेन. आपण घर चालवतो, घरातलं घर असेल, त्याच्यानंतर आपली नोकरी असेल, त्याच्यानंतर आपण ग्रामपंचायत सदस्य आहात, असं आपण कसा वेळ देत आहात या कामाकरिता? वेळ बोलायला तर परिवाराला वेळ कमी देतो आणि निश्चित माझी पत्नी आहे ती निश्चित मला सपोर्ट करते आणि तिच्यामुळं मी समाजामध्ये जो समाजाचं काम आहे तर करण्याचा प्रयत्न करतो. आणि नगरपालिकेचं झालं तर मी पूर्ण प्रभाग वार्ड क्रमांक 4 आहे, तिथे पण वार्ड 4 आहे का, तिथे पण वार्ड 4 जवळजवळ 15 वर्ष त्या वार्डामध्ये काम करतो मी. आणि महेश चौगले साहेबांचा पूर्ण पश्चिम पट्ट्याचा पूर्ण मी इन्चार्ज आहे, पूर्ण प्रभाग 4 त्याच्यामध्ये मला जवळजवळ माझ्याकडे 20 घंटागाड्या आहेत, 9 डंपर आहेत, 3 JCP आहेत, त्यानंतर 200 माणसं आहेत, त्याच्यानंतर 7-8 मुकादम माझ्या हाताखाली आहेत. असं मी कार्यप्रणाली आणि काम करतो.